ऐसी जाणही समची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। सत्ता स्थापन करण्यात किंग मेकरची भूमिका बजावू असे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 5व्या सार्वत्रिक निवडणुकीत आपला ठसा उमटविण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाने उडी घेतली आहे। नुकतेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली होती। बुधवारी डोंबिवलीतील पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या। राष्ट्रीय समाज पक्षाचे केंद्रीय सचिव दशरथ राऊत, महासचिव बाळासाहेब दोलतंडे, उपाध्यक्ष अजित पाटील, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य नानासाहेब दोलताडे, कल्याण जिल्हा अध्यक्ष विठ्ठल जाधव यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या। मुलाखती देणाऱ्या 15 इच्छुक उमेदवारांमध्ये 6 महिला उमेदवार होत्या। वॉर्ड क्रमांक 53, 75, 69, 72, 82, 83, 30, 7, 76 आणि 81 तसेच 74 या उमेदवारांनी उभे राहण्याची इच्छा दर्शविली आहे। निवडणुकीचा अनुभव, प्रभागातील सामाजिक समस्यांची जाण आणि नागरिकांमधील दांडगा जनसंपर्क अशा प्रकारचे अनेक प्रश्न उमेदवारांना यावेळी विचारण्यात आले। मुलाखत देण्यासाठी आलेल्या महिला उमेदवारांमध्ये 2 उमेदवार कीर्तनातून समाज प्रबोधन करणाऱ्या असून त्यांना वारकऱ्यांचा वारसा लाभल्याचे सांगितले। तसेच मुलाखती देणाऱ्यांपैकी काही उमेदवार हे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणारे होते। तर याचबरोबर हे बातमीपत्र संपले। नमस्कार।